आता बातमी आहे अपघाताची. पुणे नगर महामार्गावर रांजणगाव इथं राजमुद्रा चौकात एक ट्रक पलटी होऊन अपघात झालाय. कापसाने भरलेला हा मालवाहू ट्रक नगरहून पुण्याच्या दिशेने चालला होता आणि त्याचवेळी सकाळच्या सुमारास रस्त्याच्या विरुद्ध दिशेला हा अपघात झालाय. ट्रकचा चालक हा दारूच्या नशेत असल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळते. दरम्यान किरकोळ जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पूर्ण ट्रकच पलटी झाल्यानं ट्रकमधील डिझेल रस्त्यावर सांडलं असल्याने कापूस पेट घेण्याची शक्यता होती. त्यामुळे तात्काळ रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत रस्त्यावरून ट्रक बाजूला काढलाय. आता या घटनेचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल.